नाही नाही हे मला जमणार नाही, माझ्या इमेजला सुटेबल नाही आहे. राहुल हे तुला करावंच लागेल, शेवटी आपल्या चतुर चौकडीचा इज्जतीचा प्रश्न आहे. हो आपल्या इमेजचा प्रश्न आहे. अरे आपल्या इब्रतीचा प्रश्न आहे, आपल्या अब्रूचा प्रश्न आहे. अरे हट, हा माझ्या बेअब्रूचा प्रश्न आहे. आजारी पडण्याचं नाटक करायचं. एक मिनिट हे सर्व तुम्ही मलाच करायला सांगताय, तुमच्यापैकी कोणी करू शकत नाही. आजारी पडण्याचं नाटक त्याच काय येणार राहुल, आम्ही केलंही असतं रे. म्हणजे आम्ही तुझ्यापेक्षा खूप चांगली ऍक्टिंग करतो, म्हणजे आमची ऍक्टिंगही तुझ्यापेक्षा चांगली. पण त्याचं काय आहे ना की आम्ही कोणत्याही अँगलने आजारी वाटत नाही. अच्छा हे बोचतंय तर तुला. आणि त्याचं काय आहे ना, आम्ही जरा खात्या पित्या घरचे वाटतो रे. अच्छा म्हणजे मी आजारी वाटतो, म्हणजे मी उपाशी तपाशी वाटतो, म्हणजे मी खात्या पित्या घरचा वाटत नाही. आता तुम्ही करणारच नाही, अजिबात करणार नाही. ए ठेंगा काय दाखवतो रे लहान मुलासारखा. काय आहे ना राहुल, अरे तुला माहिती आहे का, यू आर एन ऑसम ऍक्टर यार. राहुल अरे तू तर आता बॉलिवूडच्या आर्ट फिल्म मध्ये काम केलं पाहिजे. फ्युचर सुपरस्टार राहुल कुमार. आणि हो तुला फक्त एवढंच बोलायचंय कि मी आजारी पडलो, बाकी काय बोलायची गरजच नाही पडणार. असं कसं अनु, कारण की तू तसाच दिसतोस. ओके माझी एक अट आहे, आय हॅव अ कंडिशन. आता कंडिशन कुठल्या, मित्रांमध्ये कधी कंडिशन असतात का? हवं तर फीच समज. अच्छा म्हणजे आता आमच्याकडून फी घेणार तू? जाऊ दे, मला पेक्षा तुझी कंडिशनच परवडली. काय तुमची कंडिशन सर? काय नाही, एक सिनेमा आणि इंटरवल मध्ये पॉपकॉर्न. अरे ए शरम कर शरम, मित्रांकडनं लाज घेतोस तू. देव बघतोय बरं का वरनं? देवाने बघितलं तर चालेल, देवीने नाही बघितलं म्हणजे झालं. हो नाहीतर अंगात यायची. ओके हे बघ मग ठरलं ना, आता तो बघ राजू येतोय. आता त्याच्या समोर अशीच गंभीर मुद्रा घेऊन बस, कळलं? मी असं गंभीर होईल, पण मला मध्येच असायला आलं तर? नाही त्याची काळजी तू करू नकोस. तसंच जर काहीसं झालं ना तर मी एक सणसणीत पंच ठेवून दे. मग तुला ऍक्टिंग करण्याची गरजच पडणार नाही, सगळं एकदम नॅचरल होईल. चलो काय झालं राहुल, काय सांगू यार, सारखं घाबरायला होत. डॉक्टरांच्या औषधांनी काही नाही झालं, अभ्यास पण करावस नाही वाटत. सारखं झाडावर चढावस वाटत. डॉक्टर काय म्हणाले? डॉक्टरांना काय कळतंय रे, हे तपासा, रक्त तपासा, लघवी तपासा, संडास तपासा, आणि काही तपासा, आणि काही नाही मिळालं तर घ्या या बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या आणि घ्या या टॉनिकच्या बाटल्या. ए राजू आपण तुझ्या आईकडे नेऊया का रे ह्याला, बघ म्हणजे जमलं तर. हो मी आजच सांगतो माझ्या आईला. बरं तर मग चल. अच्छा काळजी घे, बाय बाय. वाह नटसम्राट, अगदी अफाट अभिनय कौशल्य आपल्याकडे. आणि हे काय राहुल, तुला सारखं झाडावर चढाव असं वाटतंय? छानच आजारपण आहे तुझ. हे आजारपण दुरुस्त करायच्या ऐवजी डॉक्टर येडा होईल. ए पण राहुल तू खरंच छान अभिनय केलंस. हा उसमें क्या आहे, ऍक्टिंग तुमने बाय हात का खेल है. ए हा उजवा चल, झाडावर पडायचं.
धड़ावर धड़ावर से वाटते काकी काकू काय झालं काकी आमचा एक मित्र भ्यायल्यासारखा करतोय आणि त्याला सारखं सारखं झाडावर चढाव असं वाटतंय मग डॉक्टरांकडे नेलं का तुम्ही त्याला डॉक्टरांना काय कळतंय रक्त तपासा लघवी तपासा संडास तपासा आणि काहीच नाही सापडलं तर घ्या बी कॉम्प्लेक्सच्या गोळ्या आणि टॉनिकच्या बाटल्या बर तुम्ही या आधी पूजेला आला होतात का कधी हो म्हणजे परवा ती पूजा झाली ना त्याला आम्ही आलेलो राहून पण आलेला त्याला पिंपळाचं झाड पिंपळाचं झाड लागलंय पोराच्या मागे पिंपळाचं झाड आणि म्हणूनच त्याला झाडावर चढाव असं वाटतंय काकी पिंपळाचं झाड कसं मागे लागेल ना तुमच्या मित्रानं पिंपळाच्या झाडाखाली लघवी केली होती पिंपळाचं झाड हे देवी देवतांचं झाड असत त्याच्या खाली कधीही असं अमंगळ कार्य करू नये उद्या संध्याकाळी तुमच्या मित्राला घेऊन या झाडाची पूजा करावी लागेल काकी पूजेसाठी सामान काय काय लागेल 5 नारळ 1 किलो बुंदीचे लाडू आणि 551 रुपये घेऊन या जा आता बाबा राजू काय आई तू राहुलला प्रसाद दिला होतास चांगलंय जा तू तुझ्या अभ्यासाला जा जा राहुल काय झालं रे असा का बसलाय बरं नाही वाटत रे झोपाव असं वाटतंय अरे ऍक्टिंग संध्याकाळी करायची इकडे नाही तस नाही रे खरंच बरं नाही वाटत मला अरे ताप आलाय तुला अरे मग तू शाळेत का आलास गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग बसा थँक यू सर काय रे काय झालं सर राहुलला ताप आलाय ताप आलाय काय रे राहुल तुला कसं वाटतंय सर झोपाव असं वाटतंय अरे केतन अनुप तनुप तुम्ही राहुलला आत्ताच्या आता डॉक्टर कडे घेऊन जा ठीक आहे आणि मी हवं तर तुम्हाला एखादा शाळेतला पिऊन सोबतीला देतो नाही नको सर आम्ही घेऊन जाऊ त्याला सर काल राजूने मला पेढा खायला दिला होता त्यानंतर मला बरं नाही वाटलं पेढा कसला पेढा ते मला नाही माहिती पण तो म्हणत होता देवीचा प्रसाद आहे म्हणून मला माहीतच होत हे असं होणार ते मला माहीतच होत तुम्ही देवीला हसत होतात ना घ्या आता कपिल शांत बस सिट डाऊन हो सर केतन तू आताच्या आता याला डॉक्टरकडे घेऊन जा आणि मी तुला 200 रुपये देतो डॉक्टरची फीस नाही नको सर अरे घे रे घे या तुम्ही जा लवकर हा आणि काळजी घे तब्येतीची ठीक आहे त्याची बॅग घे
ए राजू, अरे इकडे ये रे जरा। तू राहुलला पेढा व्यवस्थित दिला होतास ना? हो आई, तू सांगितलं तसं। पण राहुलला काही होणार नाही ना? नाही, फार काही नाही, थोडासा थकवा जाणवेल किंवा झोप जास्त येईल, बस तेवढंच। फार तर थोडासा ताप येईल बस। डॉक्टरकडे गेला म्हणजे? जाऊ देत की। अरे पण शेवटी आपल्या तिथे येणार ते, कारण त्याचा इलाज माझ्याच कडे आहे बघ। एकदा का मी ऊस जाळलं आणि त्याचा धूर राहुलने घेतला की मगच तो बरा व्हायचा बघ। देवी मातेच्या नावानं चांग भलं। राहुलची आई बाबा येऊ नये म्हणजे मिळलं। अरे ते आले तर चांगलंच आहे की, उलट आपल्याला दक्षिणा जास्त मिळेल ना। देवी आई सगळं ठीक करेल बघ। पण आई, हे सगळं तूच केलं ना, देवी माता काय म्हणेल? अरे राजा, तू त्याची काळजी करू नकोस बघ। तू तू जा बरं, तुझा अभ्यास करतो, जा तू जा। आई, त्यांनी मला शाळेत त्रास दिला तर? कसा देणार? आणि तुला काय त्रास देतील ते? त्यांना सगळं समजलं म्हणजे मग? नाही रे, असं काही होणार नाही। तू कशाचीही चिंता करू नकोस बघ। मी आहे ना। अरे नाही चालू शकत रे मी। बस अगं बाई, आता आपण काय करायला हवं तनु? अगं कशाला एवढं टेन्शन घेतीयस? ह्याला काहीही होणार नाहीये, डोंट वरी। आपल्या सोबत जे काही घडतंय ना, ते आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं दुखणं आहे। याला सोप्या भाषेत म्हणतात जळतं घर विकत घेणं। ए केतू, असा विनोद तूच करू शकतोस रे माझ्यावर? केतू, मला खूप भीती वाटते रे। आपल्याला याचा काही त्रास तर नाही होणार ना? त्रास तर होणारच, निदान थोडा तरी होणार। पण आता आपण मागे हटायचं नाही, शेंडी तुटव वा पारंबी। काहीतरीच, चांगला अभ्यास करायचं सोडून काहीतरीच करून बसलोय मी। अरे राहुल, अभ्यासाचा काय घेऊन बसलास? तो काय आपण कधीही कव्हर करू शकतो। पण तुला कसं वाटतंय ते सांग आधी। विशेष काही नाही ग, तुम्ही मला माझ्या घरापर्यंत सोडा, मग मी जाईन डॉक्टरांकडे आईसोबत। आई बरोबर? अरे बाबा नो, मी माझ्या सख्या आई बरोबर जाईल रे। ओके चल सांभाळ। झाली बुवा एकदाची लाडवांची सोय। अगं पण लाडू आहेत तरी कुठे? अरे लाडू शाळेत आणायचेच नव्हते, शाळेत सगळ्यांना काय वाटेल म्हणून पैसे घेऊन आलीये। घरी जाताना लाडू विकत घेऊ। दॅट्स ब्रिलियंट यार। पण बाकीचे करते आहेत कुठे? काय कोणाबद्दल चर्चा चालली आहे? हा अर्थात तुझ्याबद्दल। काय ग केवढा उशीर? अगं मी की नाही, दुकानातून नारळ आणायला गेली होती। त्या दुकानदाराला सांगितलं की घरी जाताना घेऊन जा। काय रे तू केवढा उशीर केलास यार? ते जाऊ दे, तू कसा आहेस ते सांग। बरं वाटतंय रे, खूप बरं वाटतंय। काल डॉक्टरांकडे गेलो होतो, विशेष असं काय नाही, गॅसेसचा वगैरे प्रॉब्लेम होत होता। सकाळी काय गॅसेस आणि पोट एकदम साफ। बर हे घे पी। काय यार? देवीने भरलेलं पाणी आहे, डोंट वरी, एक ग्लुकोजचं पाणी आहे। आईला मी सांगितलं लो बघा नाहीये म्हणून। थँक यू यार पीकर। एव्हरीथिंग फॉर यू मित्रा। हा दक्षिणेचं काय झालं रे? कोणाला द्यायची? अरे म्हणजे आईकडून आणलेत मी 551 रुपये, पण देणार मी तिला नंतर। फरक बघा, तुम्ही ते नारळ आणि लाडवांची सोय केली आहे ना? हो। तनु, तू काय सांगितलंस तुझ्या घरी? मी सांगितलं राहुलचा बर्थडे, लाडू वाटायचे। हा पण हे सगळं झाल्यानंतर मी घरी सगळं खरं खरं सांगणार आहे। ए अनु, तू काय सांगितलंस तुझ्या घरी? मी हे सर्व आधीच माझ्या पप्पांना सांगितलेलं।
ते हे ऐकून खूप खुश झाले. ते म्हणाले, तुला काय पाहिजे ते सांग, मी आणून देईन. चला, म्हणजे युद्धाची रसात गोळा झाली म्हणायची. यस. आई येतो ग. अरे एक मिनिट, पाऊस खूप येतोय, जरा जपून जा. हे घर. आणि मला सांग राजू, हा राहुल मुलगा कसा आहे? कसा आहे म्हणजे? म्हणजे अभ्यासात कसा आहे, खेळात कसा आहे, शाळेत रोज येतो का, आणि वर्गात दंगा मस्ती भांडण तंटे वगैरे? अभ्यासात बरा आहे पण माझ्या इतका नाही. शाळेत नियमितपणे येतो. भांडण तंटे म्हटली की त्यांचा ग्रुपच असतो, ज्यादा तर ते एकत्रच असतात. प्रिन्सिपल सर पण त्यांच्याशीच जास्त बोलतात. असं? बर बर, तू निघ आता, तुला शाळेत जायला उशीर होतोय ना. आणि संध्याकाळी लवकर ये रे, आपल्या घरी पूजा आहे माहितीये ना. हो. सांग आई, सांग, मी ऐकते. तू बोलली होतीस पिंपळाचं झाड, त्याला म्हणावं ह्याचा जीव सोड, समुद्राच्या तळाशी जाऊन पळ म्हणावं. ह्याचा जीव सोड, सोड म्हणावा याचा जीव. काकी, काकी, तुमचा राजू विहिरीत पडलाय, उडतोय तो. काय त्याला? काय? अरे देवा, अरे देवा, राजू, राजू तुला काय झालं? बाळा बाळा, कसा आहेस तू? हा हा, राजूच्या आई, काय झालं? तुमच्या अंगात आलेली देवी कुठे गेली? कि राजू विहिरीत पडल्याचं ऐकून तुम्हाला सोडून निघून गेली? नाही नाही, माफ करा, माफ करा सर, सर चूक झाली. हे पहा राजूच्या आई, तुम्ही हे जे काही करता आहात हे तुम्हाला खूप सोपं आणि तुमच्यासाठी सोयीस्कर वाटत असलं तरी सुद्धा त्याचा समाज मनावर वाईट पगडा पडतोय. या नव्या पिढीला तुम्ही आजच्या या विज्ञान युगात अंधश्रद्धेच्या खाईत लोटता आहात. नाही, मला माफ करा, माझी चूक झाली, मला माफ करा. तुम्ही राजूच्या आई आहात ना, मग हे असं वागून तुम्ही राजूवर काय संस्कार करतात? तो कपिल शाळेत यायला किती घाबरत होता. मला माफ करा, मला कळलं, माझी चूक झाली. सोप्या पद्धतीने पैसे कमवावे म्हणून हे सारं करत होते. ह्याचा राजूच्या शिक्षणावर काही परिणाम होऊ देऊ नका सर. सर सर, राजूसाठीच हे मी सगळं करते, मला माफ करा. प्रत्येक आई वडील आपल्या लेकरांसाठीच सगळं करत असतात, पण एक लक्षात ठेवा, वाईट मार्गाने कमावलेल्या करोडो रुपयांपेक्षा एक चांगला संस्कार हा आपल्या लेकराला भावी आयुष्यात अत्यंत मौल्यवान ठरत असतो. त्या एका संस्काराने सुद्धा तो शेकडो जणांसमोर आदर्श निर्माण करू शकतो. आणि बाई, आपण लेकरासाठी पैसा कशासाठी कमवतो?
याचाही विचार करा. तुम्ही पैसा कमवून लेकरू वाईट निघालं तर तुम्ही कमावलेल्या पैशाचा तो दुरुपयोग नाही का करणार? आणि जर का तुमचं लेकरू चांगलं निघालं तर तुम्ही कमावलेल्या पैशाचा त्याला काय उपयोग? तो स्वतःच पैसा कमवेल की? तेव्हा तुमचं काम हे तुमच्या लेकरावर चांगले संस्कार करण्याचं, त्याला पैसे कमवण्याचं बळ देणं हे आम्हा शिक्षकांचं कर्तव्य.